नमस्कार मित्रांनो, मी आपले ई स्टडी सर्कल या फ्री एज्युकेशन चॅनलवर आपले हार्दिक स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण आता PSI ची जी परीक्षा आहे, पोलीस उपनिरीक्षक, याचा पेपर आता होऊ घातलेला आहे। त्या संदर्भात आपण पेपर 2014 मध्ये झाला होता PSI चा प्री, 18 मे 2014 जो पेपर झाला होता त्याचा उत्तर असेल आपण बघूया। त्याच्यामध्ये हा पहिला भाग आज आपण टाकत आहोत। तरी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व भाग उपलब्ध होऊन जातील। प्रश्न क्रमांक 1, न्यू मूर या बेटावरून सध्या कोणत्या दोन देशांमध्ये वाद सुरू आहे? योग्य उत्तर आहे भारत आणि बांगलादेश। न्यू मूर हे जे बेट आहे याच्यावर जे की बेट आहे त्याच्यावर वाद सुरू आहे, त्याच्यावर योग्य उत्तर जे द्या भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये या बेटावर वाद सुरू आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाधिकार म्हणजेच नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कुठले? जे एक बटन आलेलं आहे नोटाचं वोटिंग मशीनवरती, ते उपलब्ध करून देणारं पहिलं जे राष्ट्र आहे, राज्य आहे, ते महाराष्ट्र। योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। नंतरचा प्रश्न क्रमांक 3, 1/1/2014 रोजी महाराष्ट्रातील नोंदणीकृत मतदारांची संख्या किती होती विचारलेलं आहे। त्याचं योग्य उत्तर आहे 7.89 कोटी इतकी महाराष्ट्राची 1/1/2014 रोजी महाराष्ट्रातील नोंदणीकृत मतदारांची संख्या होती। या भागमध्ये आपण 20 प्रश्न बघणार आहोत, त्याच्यानंतर आपण 20 असे टोटल हे 100 प्रश्न आहे। 100 प्रश्नांना 100 गुण आहे। प्रश्न क्रमांक 4, खालील विधान विचारत घ्या। पहिलं विधान आहे, माननीय राष्ट्रपतींनी लोकपाल विधेयक 2013 1 जानेवारी 2014 मान्यता दिली। लोकपाल यांच्या न्यायाधिकारात पंतप्रधान, मंत्री व खासदार येतात। त्याचा योग्य पर्याय दोन्ही अ आणि जे ब विधान आहे, दोन्ही विधानं हे बरोबर आहे। जे की राष्ट्रपतींनी जे काही विधेयक आहे ते 2013 1 जानेवारी 2014 त्याला मान्यता दिली, विधेयक 2013। लोकपाल यांचे जे अधिकार आहेत त्यामध्ये पंतप्रधान, मंत्री व खासदार येतात, दोन्ही विधानं बरोबर आहे। या संदर्भातचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता RTI रिलेटेड व्हिडिओ। क्वेश्चन नंबर 5, साहित्य अकादमी पुरस्कार 2013 मराठीसाठी निवड समितीचे सदस्य कोण होते? जे की साहित्य अकादमी पुरस्कार 2013 मराठीसाठी त्याचे सदस्य कोण होते, याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे 4, त्याच्यापैकी 3 ऑप्शन बरोबर आहे। डॉक्टर सदानंद मोरे, डॉक्टर नागनाथ कात्तोपल्ले आणि ड प्रोफेसर विलास खोले। प्रश्न क्रमांक 6, 2013 मंगळयान हे कोणत्या ठिकाणावरून सोडण्यात आले? भुवनेश्वर, बंगलोर, श्रीहरिकोटा आणि हैदराबाद। योग्य उत्तर जे 2013 जे मंगळयान सोडलं होतं भारताने ते श्रीहरिकोटा या इथून ते सोडण्यात आले होते। नंतरचा प्रश्न क्रमांक 7, जागतिक वारसा स्थळ यादीत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या स्थळांचा समावेश होतो? याच्यामध्ये दिलेलं आहे स्थळ अजिंठा आणि वेरूळ। योग्य उत्तर अजिंठा आणि वेरूळ हे जागतिक वारसा स्थळ म्हणून महाराष्ट्रातील एक स्थळ आहे अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या, जे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतरचं प्रश्न क्रमांक 8, प्लॅनिंग अँड डी पुअर या ग्रंथाचे लेखन कोणी केले? 4 पर्याय दिलेले आहे, प्लॅनिंग अँड पुअर याचं लेखन केलं डॉक्टर BS मिन्नास यांनी त्याचं लेखन केलेलं आहे। प्रश्न क्रमांक 9, झुंपा लहरी यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य ठरेल? त्या भारत पाक कथा कादंबरीकार आहेत, मॅन बुकर पारितोषिकेच्या अंतिम महासहाय पुस्तकात 2013 त्यांना पुस्तकाची निवड झालेली आहे, त्यांच्या इंटरप्रिटर या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे। वरीलपैकी सर्व याचं योग्य उत्तर दुसरं आहे, मॅन बुकर पारितोषिक यांच्या अंतिम 6 पुस्तकात। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10,
देशातील घन कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरू केला आहे? तर पुणे महानगरपालिका हे घन कचऱ्यापासून जे की ऊर्जा निर्मितीचा पहिला प्रकल्प हाती घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 नंतर प्रश्न क्रमांक 11. वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे? वन हक्क जे की कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये गडचिरोलीने आपल्या देशामध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. योग्य पर्याय गडचिरोली. बाकीचे जे काही पेपर आहे स्टेट सर्व्हिसचे पण पेपर्स विथ आन्सर अवेलेबल आहे, प्लस जे काही भूगोल इतिहास RTI जनरल नॉलेज सी सॅट याच्यावरती पुष्कळसे व्हिडिओ अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्ही होमपेजला एक वेळा व्हिजिट करा ई स्टडी सर्कलला आणि बघून घ्या. महाराष्ट्रात लॉ युनिव्हर्सिटीची स्थापना कुठे करण्यात आलेली आहे? येणार नाही. तर त्याचं योग्य उत्तर पुणे. कुठे करण्यात येणार नाही विचारलेलं आहे, नाही, त्याचं योग्य उत्तर पुणे आहे. नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई इथे करण्यात येणार आहे. तर तुम्ही होमपेजला सबस्क्राईब करा, ई स्टडी सर्कलवर खाली क्लिक करू आणि तिथे प्लेलिस्ट टाकलेली आहे, एक वेळा तुम्ही प्लेलिस्ट बघून घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, भारतीय घटनेतील 120वी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? जे की न्यायालयीन नियुक्ती आहे त्याच्या संदर्भात हे विधेयक आहे. 120वी जी की घटना दुरुस्ती होती त्याच्या संबंधित आहे, न्यायालयीन नियुक्ती संदर्भात 121वी घटना दुरुस्ती. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? सामाजिक श्रद्धा हे पुस्तक त्यांनी लिहिलेले नाही. बाकीचा विचार तर कराल, तिमिरातून तेजाकडे उरलं थोडंसं व्हायचंच, ठरलं थोडंसं डोळस व्हायचंच, तर हे पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे. सामाजिक श्रद्धा पुस्तक त्यांनी नाही लिहिलेलं आहे, नरेंद्र दाभोळकर. हे जे काही प्रश्न आहे याला थोडंफार बदलून प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 15, देशातील राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी, देशातील राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी कृषी वसन 2014 कुठं भरली होती? पुणे, अकोला, इंदोर, नागपूर. योग्य उत्तर नागपूरला भरली होती. देशातील जी राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी होती वसन कृषी 2014 तर ही नागपूर येथे भरलेली होती. प्रश्न क्रमांक 16, ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबत खालील विधानांचा विचार करा. तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो, ग्रामपंचायतीच्या बैठकी बोलावतो व अध्यक्षस्थान बसवतो, ग्रामपंचायतीच्या ठरावांचा व निर्णयांची अंमलबजावणी करतो, अकार्यक्षम अयोग्य वर्तन व भ्रष्टाचार या कारणांवरून जिल्हा परिषदेची स्थायी समिती त्याला पदभ्रष्ट करू शकते. योग्य उत्तर वरील सर्व. नंतरचा प्रश्न क्रमांक 17, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा पदाचा कार्यकाल समाप्तीनंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र असतो, तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा सदस्य म्हणून नियुक्तीला पात्र असतो, तो राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र असतो, तो अन्य कोणत्या राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष नियुक्तीला पात्र नसतो. तर योग्य विधान जे नाही आहे ते आहे, तो कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र नसतो. नंतरचा प्रश्न क्रमांक 19, राज्याच्या महाधिवक्ताबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? कुठले विधान बरोबर नाही? विधिमंडळाच्या गृहात तो मतदान करू शकतो, हे विधान बरोबर नाही. बाकीचे जे विधान आहे त्याची नियुक्ती संबंधित घटक राज्याच्या राज्यालयाकडून होते, त्याच्याकडे सोपवलेल्या बाबी संबंधाने तो राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देतो, जर आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तो राजकीय मंडळामध्ये भाषणसुद्धा करू शकतो. नंतरचा प्रश्न क्रमांक 19, खाली दिलेल्या पर्यायापैकी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया सुधारणे संदर्भात नुकतेच कोणते महत्त्वाचे पूर्ण निर्णय दिले? त्याच्यामध्ये दोन निर्णय दिलेले आहे, ब आणि क, EVMवर आणि मतपेटीवर नोटा, म्हणजे यापैकी कोणीही नाही पर्याय लावा, आणि ड, पुन्हा अप्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून संसद सदस्य म्हणजे खासदार राज्य विधिमंडळाचा सदस्य म्हणजे आमदार हा पात्र ठरतो, अनर्थ ठरतो. हे दोन निर्णय नुकतेच
भारतीय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेसंदर्भात दिलेले आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 20, भूमी अधिग्रहण पुनर्वसन पारदर्शकता आणि योग्य मोबदला कायदा 2013 मधील खालील तरतुदींचा विचार करा. भूमी अधिग्रहणासाठी संबंधित सर्व शेतकऱ्यांची संमती आवश्यक आहे. अधिग्रहित केलेली जमीन 5 वर्षापर्यंत वापरण्यात आणली नाही तर मूळ मालकास परत केले जाईल. पुनर्वसनानंतर भूमी अधिग्रहण करता येईल. ग्रामीण क्षेत्रात भूमालकाच्या बाजारी भावात 4 पटीने तर शहरी भागात 2 पटीने मोबदला दिले जाईल. याच्यातले योग्य विधान आपल्याला विचारलं आहे. ब क आणि ड. पहिलं जे आहे, भूमी अधिग्रहणासंबंधी सर्व संबंधी आवश्यक आहे, हे चुकीचं आहे.